कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्तानं जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशे ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 30 एप्रिल ते 2 मे पर्यंत गव्हाणे इथे स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. जनार्दन भगत साहेबांचं सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिलं आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली आहे. फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. आयुष्यापेक्षा ध्येय मोठं असलं पाहिजे अशी शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवली आहे. त्यांच्या आदर्शाचा वारसा हा अखंड सुरू आहे. त्या अनुषंगाने गव्हाण ग्रामपंचायत विभागात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं होतं. रविवार गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय येथे या अभियानाचं उद्घाटन पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंचायत समिती माजी सदस्य रत्नप्रभा घरत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य सुनीता घरत, कामिनी कोळी, योगिता भगत, उषा देशमुख, जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, पी ए कोळी, पनवेल तालुका वाहतूक सेलचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, राज कोळी, अजय भगत, अमृत भगत, कमलाकर देशमुख, अनंता ठाकूर, वसंत शेठ पाटील, अनिल कोळी, नंदा ठाकूर, आशा म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. येत्या 7 मे रोजी स्वर्गीय ज्या भगत यांची पुण्यतिथी आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज गव्हाण गावामध्ये आपण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आपण 3 दिवसाची स्वच्छता मोहीम घेतलेली आहे. या स्वच्छता मोहीम चांगल्या प्रकारे व्हाव्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष याच्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही भगतसाहेबांची पुण्यतिथी एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाने साजरी व्हावी. आपण या ग्रामपंचायती पनवेल तालुक्यामध्ये 71 ग्रामपंचायतीपैकी 25 ग्रामपंचायतीची स्वच्छता मोहीम ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्याचं पहिलं बक्षीस हे 1 लाख रुपयाचं आहे. दुसरं बक्षीस 50 हजारचं आहे. 25 हजाराचं तिसरं बक्षीस आणि 2 11-11 हजाराची उत्तेजनार्थ बक्षीसं ठेवलेली आहेत आणि या 25 ग्रामपंचायतीमधून 5 ग्रामपंचायती शेवटला निवडतील त्याच्यानंतर त्यांना पहिलं बक्षीस या ठिकाणी देणार आहोत. म्हणून माझी गाववाल्यांसुद्धा विनंती आहे की आपण सर्वांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घ्यावा आणि आपलं गाव पूर्ण ग्रामपंचायत स्वच्छ करावी अशा प्रकारच्या त्यांना मी विनंती करतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपण याच्यामध्ये पूर्णपणे 3 दिवस सहभाग घ्या अशी विनंती करतो आणि सर्वांना पुन्हा एक धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.